नमस्कार मित्रांनो, मी जितेश पाटील तुमचा आपला या YouTube चॅनलवर सर्वांचं स्वागत करतो। मित्रांनो, आजचा व्लॉग काहीतरी खास आहे, कारण तर काही दिवसांअगोदर मला मार्केटमध्ये एक आजीबाई भेटली होती। त्यांनी ते खूप त्रासत होते, म्हणजे त्यांच्याकडे जसं कोणतरी फसवणूक करून त्यांना ही 500 नोट त्यांना थांबवून त्यांची फसवणूक केली होती। ते खूप त्रासत होत्या, त्यांना कोणतरी गिराकाने ही फसवणूक करून त्यांना ही 500 नोट दिली होती। मित्रांनो, जर तुम्ही 500 नोट पाहाल तर ही आहे ओरिजिनल नोट आणि डुप्लिकेट नोट, तर आम माणूस सहसा कोणी ओळखू शकणार नाही। तर आपल्याकडे जर चुकून अशी नोट आली तर आपण, जसं की आपल्याला 500 रुपये असे कोणी फसवणूक केले खूप दुःख होतं, तर तसा आपला दुःख आपण दुसऱ्याकडून दुसऱ्याला फ्रॉड करून 500 हे असून दुसऱ्याला चिपकवतो, हीच खूप चुकीची गोष्ट आहे। मित्रांनो, मला तर नाही आवडली। मी माझे 500 रुपये त्या आजीला देऊन तिच्याकडून ही 500 रुपये मी विकत घेतले। तर अशी नोट जर तुमच्याकडे आली चुकून तर तुम्ही हिला पोलीस स्टेशनमध्ये जमा करा, नाहीतर बँकेत जमा करा। तेही शक्य नसेल तर हिला फाडून टाका, ज्यानेकडून आज त्या आजीबाईची फसवणूक झाली याच्या पुढे असे दुसरे कोणत्या गरीब माणसाची फसवणूक ना व्हावी। तर ह्या नोटेला मी आज फायर करणार आहे, म्हणजे जाळून टाकणार आहे तुमच्या समोरच। तर मित्रांनो, अशा नोटे मार्केटमध्ये येत राहतील, जर चुकून तुमच्याकडे आली, तुमच्याकडे कॅपॅसिटी असेल जर अशी नोट जाळायची तर मित्रांनो जाळून टाका, नाहीतर फाडून टाका, पण प्लीज दुसऱ्या व्यक्तीला फसवू नका। तर ही आहे 500 रुपयाची नोट। तर मित्रांनो, हा ब्लॉग मी इथेच संपवतो आणि आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, तेव्हासाठी बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या।